इचलकरंजी नजीक खोतवाडी इथं सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर संतप्त महिलांनी आज हल्लाबोल करत अड्डा उद्ध्वस्त केला यावेळी महिलांनी दारूबंदी आणि निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला पुन्हा परिसरात दारू अड्डा सुरू झाल्यास पोलीस ठाण्याविरोधातच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला इचलकरंजी जवळील खोतवाडी इथं गौरीशंकर नगर परिसरात सात गावठी दारू अड्डे खुलेआम सुरू होते दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी इथं धाड टाकून दारू अड्डा बंद केला होता पण पोलिसांची जुजबी कारवाई आणि काही लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तामुळं हे दारू अड्डे पुन्हा सुरू झाले त्यामुळं परिसरातील संतप्त महिलांनी दारू अड्ड्यावर चाल करत दगडफेक केली अड्डाचालकाबरोबर झालेल्या शाब्दिक वादावेळी त्यांचे पोलिसांशी हितसंबंध असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे संतप्त महिलांनी या भागात पुन्हा दारू अड्डे सुरू झाल्यास दारू अड्डा चालकाला बांगड्यांचं आहेर करून गावातून धिंड काढू आणि शहापूर पोलीस ठाण्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश निकम यांच्यासह पोलीस पथक दाखल झालं त्यांनी अड्डाचालकाला ताब्यात घेतल्यानं तणाव निवडला यावेळी सरपंच संजय चोपडे उपसरपंच अश्विनी बुरसे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सावंता माने यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते